विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 2 जुलै रोजी 9 आमदारांसह सत्तेत प्रवेश केला. यावेळी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्रातील जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून आजवर वाटचाल केली आहे. याच प्रामाणिक भावनेने राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेत असल्याचं सांगितलं. या पदाच्या माध्यमातून काम करताना शेतकरी, कामगार, कष्टकरी, ओबीसी यांच्यासह महाराष्ट्राचं हित हे नेहमी सर्वोच्च स्थानी राहील अशीही शपथेवेळी ग्वाही दिली आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक.